नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रथम एक नजर सानी घडामोडी. गेल्या कित्येक महिन्यांपासून केली रोड पासून ते कापती पर्यंत रस्त्यावरील पथदीप बंद अवस्थेत असल्यामुळे हा मार्ग पूर्णतः अंधारात आहे. त्यामुळे वाहनधारकांना आपल्या गाडीच्या हेडलाईटचा आधार घ्यावा लागत आहे. एखाद्या गाडीचा हेडलाईट खराब झाला असेल तर वाहनधारकाचा जीव जाण्याची वेळ आली आहे. या भागात हिंदाल्को कंपनी, यमनापूर, गौंडवाड, लहान कंगराळी, काकती, होनगा याशिवाय अनेक गावे असल्यामुळे या मार्गावरून रहदारी नेहमीच असते. त्यामुळे प्रशासनाने येथील पद्धतीत लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी होत आहे. स्वर मल्हार बेळगावची दहावी बैठक अकॅडमी ऑफ म्युझिकच्या सभागृहात अपर्णा पणशीकर यांच्या बहारदार गायनाने पार पडली. अपर्णा यांनी आपल्या अतिशय तयारीच्या दमदार गायकींनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. अपर्णा यांनी राग भीम पलासने बैठकीला आरंभ केला. या रागात विलंबित तीन ताल आणि द्रुत एक तालातील बंदिशी सादर केल्या. तालुक्यातील बेल्लद बागेवाडी घटप्रभा रस्त्यावरून जात असलेल्या मारुती कारला अचानक आग लागल्याने संपूर्ण कार खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. सदर कार चिकोडीचे चंद्रकांत हंदीगुंड यांची असून ते आपल्या कुटुंबासह गोकाकला जात होते. मात्र बेल्लद बागेवाडी घटप्रभा रस्त्यावर येताच अचानक शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच सर्वजण कारमधून उतरले. तितक्यात आग भडकली व कारने पेट घेतला. यावेळी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. अवघ्या 2 वर्षापूर्वी निपाणी तालुका अस्तित्वात आल्यानंतर येथील तहसीलदार कार्यालयाने प्रशासकीय कामकाजात बरीच सुधारणा केल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत निपाणी तहसील कार्यालयाची प्रशासकीय कामगिरी सरस ठरली आहे. याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतेच जिल्हास्तरीय बैठकीत कौतुक केले. निपाणी शहरात सध्या त्रैवार्षिक महालक्ष्मी यात्रा साई महोत्सव साजरा होत आहे. यातून शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली आहे. असे असताना पालिका व पोलीस प्रशासनाने वाहतूक नियोजनाकडे लक्ष देणे अपेक्षित होते, पण याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत असून वाहतूक नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र दिसत आहे. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्त. पुलवामा हल्ल्यावरून केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. पुलवामा हल्ल्याचा जास्त लाभ कोणाला झाला असेल तर तो केंद्र सरकारला, अशी टीका काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली. त्याचवेळी पुलवामा हल्ल्याची वर्षपूर्ती असताना पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा पुंछ सेक्टरमध्ये गोळीबार केला. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. या हल्ल्यात एक नागरिक ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. राज्यसभेच्या संभाव्य उमेदवाराच्या निवडीसंदर्भात राज्यातील भाजप नेत्यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांच्याशी 2 तास चर्चा केली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. भाजपकडे विधानसभेत असलेले संख्याबळ पाहता त्यांचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यब अर्दोगन यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त सत्रात तय्यब अर्दोगन यांनी पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळले. आमचे काश्मीरी बांधव अनेक दशकांपासून हाल अपेष्टा सहन करत आहेत असे ते म्हणाले. भारताचं नाव न घेता ते म्हणाले, काश्मीरचा मुद्दा संघर्षाने किंवा दडपशाहीने सुटू शकत नाही. हा प्रश्न न्यायाने आणि पारदर्शक पद्धतीने सुटू शकतो असा शेराही त्यांनी मारला. काँग्रेसचे नेते उदित राज यांनी पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. राहुल गांधी यांच्या पुलवामा हल्ल्याबाबतच्या विधानाचे समर्थन करताना उदित राज यांनी 2024 पूर्वी पुन्हा एकदा पुलवामा हल्ला होऊ शकतो, त्यामुळे राहुल यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये तथ्य आहे, या हल्ल्याची योग्य चौकशी व्हायला हवी असे विधान केले आहे. ज्या सैनिकांना हल्ल्यात या प्राणाची आहुती द्यावी लागली ते दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजातील आहेत असं वादग्रस्त ट्विट उदित राज यांनी केलं आहे. सोनसाखळी चोरी प्रकरणी कुख्यात इराणी गँगला पकडण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे. चोरीतील सोनसाखळी विक्रीसाठी जात असताना शुक्रवारी सोलापूर नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
चोरी प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 150 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 दुचाकी असा एकूण 7 लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रॉयल एनफिल्ड चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात विजापूर पोलिसांना यश मिळाले आहे. गेल्या काही महिन्यापासून हे चोरटे विजापूर शहरात रॉयल एनफिल्ड चोरी करत होते. सदर आरोपी हे विजापूर जिल्ह्यातील सिंदकी तालुक्यातील बलगनापूरचे असून सध्या ते पुणे शहरात राहतात. श्रीधर काटकर, सुंदर भागवत अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील देवर हिप्परगी गावात आज झालेल्या अपघातात 2 युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघाताची माहिती अशी की देवर हिप्परगी गावाजवळील संभाजी धाब्याजवळ बिदर गावातील युवक हरीश वय 24 व अक्षय कुमार वय 22 हे दोघे जण जेवणासाठी दुपारी जात होते तेव्हा त्यांचा मोटार सायकलवरील ताबा सुटून मोटार सायकल रस्त्याकडेला असलेल्या डिवायडरला धडकली व ते दोघेही जागीच ठार झाले. भाजपच्या नाराज नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं अखेर राजकीय पुनर्वसन होणार आहे. भाजपकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत राज्य भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मुंबई सोडून अन्य राज्यात जाणे शक्य नव्हते आणि येथील मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त होण्यास कायद्याची अडचण होती. त्यामुळे बढतीवर अन्य राज्याच्या उच्च न्यायालयात जाण्याऐवजी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे आपल्याला मुंबई व महाराष्ट्र सोडून जाणे शक्य नाही, त्यामुळेच आपण राजीनाम्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले. पुण्यात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा 45 दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या 9 रुग्णांचं निदान झालं आहे. त्यामुळे दोघांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. H1N1 या संसर्गजन्य विषाणूचं 8 जणांना निदान झालं आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. यंदाचा चित्रपट पुरस्कार सोहळा गुवाहाटी येथे आज पार पडणार असून यासाठी बॉलिवूडची कलाकार मंडळी गुवाहाटीत दाखल झाली आहे. अभिनेता रणवीर सिंग देखील या सोहळ्यासाठी तिथे दाखल झालाय. या सोहळ्याची रंगीत तालीम सुरू आहे. या दरम्यानचा एक फोटो शेअर करत रणवीरनं गली बॉय चित्रपटाचा एक डायलॉग कॅप्शन मध्ये लिहिला आहे. कलाकार मी उद्याला आकार देईन, हाच माझा धर्म, माझी दुसरी कोणती जात नाही असं कॅप्शन रणवीरनं दिलं आहे. लक्झरी कार निर्माता कंपनी BMW भारताच्या ऑटोमोबाईल बाजारात BMW i30i स्पोर्ट्स कार लॉन्च केली आहे. BMW 5 सिरीजच्या या कारची डिझाईन ॲथलेटिक आणि आकर्षक आहे. तसेच यात इंटेलिजंट BMW टेक्नॉलॉजीसह जबरदस्त ड्रायव्हिंग फीचर्स देण्यात आले आहे. या कारला चेन्नई येथील BMW प्लांटमध्ये बनविण्यात आले आहे. ही कार BS6 इंजिन सोबत लॉन्च केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या पुनरागमनाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असतात. क्रिकेट चाहत्यांच्या मनात धोनी निवृत्त तर होणार नाही ना हा प्रश्न कायम असतो. मात्र धोनी चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले आहे. कारण 38 वर्षीय दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार धोनीने IPL 2020 ची आपली योजना तयार केली आहे. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.